नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी यास अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी काळ्या फिती लावून जोरदार धरणे आंदोलन केले. या तहसीलदार संजय बिरादार, श्रीमती छाया पवार, श्रीमती पल्लवी टेमकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार कैलास वाघमारे, प्रशांत वाकोडकर, गणेश चौहान, मंदार इंदुरकर, लक्ष्मीकांत खडीकर, ओमप्रकाश गौंड, श्रीमती वंदना म्हस्के, श्रीमती तमन्ना, श्रीमती शीतल कछवे यांच्यासह अन्य अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. नायब तहसीलदार व तहसीलदार संवर्गाची सेवा ज्येष्ठता यादी प्रलंबित आहे. नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचा तसेच परीक्षाधीन नायब तहसीलदार यांच्याही कालावधी समाप्तीच्या अधिकाऱ्यांच्या स्वायत्त प्रमाणपत्राचा विषय प्रलंबित आहे. महिला अधिकाऱ्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदली करावी यासह अन्य मागण्या प्रलंबित आहेत. संघटनेने या संदर्भात महसूल विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली परंतु ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे दिनांक 30 मार्च रोजी निवेदन देऊन शुक्रवार दिनांक 1 एप्रिल रोजी धरणे आंदोलन आणि 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन व मागण्या मान्य न झाल्यास 4 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाणार असल्याचे नमूद केले. आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी समोर सर्व जिल्ह्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार या ठिकाणी धरणे आंदोलन आणि काळी फिती लावून आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या 3 विभागातील नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या सेवाविषयक मागण्या शासनस्तरावर बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. यामध्ये मुख्यतः सेवा ज्येष्ठता यादी वेळेवर प्रसिद्ध करणे, नायब तहसीलदार टू तहसीलदार आणि तहसीलदार टू डेप्टी कलेक्टर ही प्रमोशन तात्काळ पूर्ण करणे, त्याचप्रमाणे सेवा जोड प्रस्ताव आहेत आणि आस्थापनाविषयक इतर ज्या बाबी आहेत, परीवीक्षाधीन कालावधी समाप्त करणे, स्थायित्व प्रमाणपत्र तत्काळ देणे, महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत महसूल विभाग वाटप करताना प्राधान्याने सोयीचे ठिकाण देणे इत्यादी आमच्या मागण्या आहेत आणि या मागण्या मान्य होईपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे. यानंतर 18 एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन होईल आणि 4 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन संघटनेतर्फे करण्यात येणार आहे.